पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। कायद्याचं राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती प्रत्येक भारतीयाला येण्यासाठी पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदच्या वतीनं साम भारत अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रलंबित प्रश्न आणि वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली। संपूर्ण देशामध्ये आमच्या संघटनांनी साम भारत अभियान जारी केलेले आहे। आपल्या देशामध्ये साम भारत स्वीकारले गेले नाही म्हणून महाभारत घडलं आणि त्याच्यामध्ये पुरे कौरव मारले गेले आणि पांडव फक्त जिवंत राहिले, त्यांचे मुलं देखील मारले गेले। तर ही परिस्थिती गेल्या 2000 वर्षापासून चालू आहे। आज आपण बघतो आहोत की संपूर्ण न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खटले तुंबलेले आहेत आणि न्यायतांत्रिक झालेले आहे। लोक फक्त जातात आणि तारखा घेतात, प्रत्यक्ष त्यांच्या पदरात काही पडत नाही आणि म्हणून कायद्याचं राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती येण्यासाठी साम भारत अभियानचा किंवा तंत्राचा वापर लोकांनी केला पाहिजे, तो सर्रास केला पाहिजे। आता दुसरी गोष्ट अशी की मागे गिरणी कामगारांच्या संदर्भामध्ये जो संप मुंबईला झाला, दत्ता सामंतांनी अतिशय टोकाची भूमिका घेतली, इंदिरा गांधीजींनी देखील टोकाची भूमिका घेतली, त्यामुळे लाखो गिरणी कामगार त्यांचा रोजगार बुडाला आणि ते देशोधडीला लागले। दुसरी गोष्ट अशी की नामांतराचा जो औरंगाबादचा प्रश्न होता त्याच्यामध्ये साम भारत तंत्र वापरलं गेलं आणि नामांतराऐवजी नामविस्तार करण्यात आला, मराठवाडा हा नाव सुद्धा विद्यापीठाच्या नावात ठेवण्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव देखील घालण्यात आलं, तो प्रश्न सुटला। म्हणून साम भारत असं एक तत्व आहे की ज्याच्यामुळे देशातले छोटे मोठे काय असतील वगैरे, राष्ट्रीय पातळीवरचे असो, कोर्टातले असो, वाटपाचे असो वगैरे, हे प्रश्न सुटू शकतात। आम्ही मिरीला 25 डिसेंबरला साम भारतचा पहिला प्रयोग करतोय। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही रस्ते नाही जाणे येण्यासाठी, ते रस्त्याच्या संदर्भातले वाद आम्ही संपुष्टामध्ये संपून टाकणार आहोत आणि त्याच वेळेला तो जो नाला आहे शंकरवाडी ते मिरी असा जो नाला आहे त्याच्यावर अतिक्रमण आहेत शेतकऱ्यांचे आणि जलसंधारणच्या कामासाठी ते नाले उकरण्याची गरज आहे, ते अतिक्रमण आम्ही दूर करणार आहोत वगैरे। आणि तिसरी गोष्ट अशी की त्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या काही अनेक वर्ष अदलाबदल होण्यासाठी प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि 30 वर्ष त्यांना यश आलं नाही, तर अशा 5-25 शेतकऱ्यांना एकाच दिवशी न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही पंचकृषीतील लोकांना किंवा असे जे काही सामाजिक कार्यकर्ते त्यांची मदत घेतो, सरकारला आम्ही त्या संदर्भात नोटिसा काढलेल्या आहेत। साम भारतमुळे आपल्या देशातील न्यायालय अतिशय जलद गतीने न्याय देऊ शकणार आहे, त्यांच्यावरचा दाब कमी होणार आहे, कायद्याचं राज्य या संकल्पनेवर लोकांचा नक्कीच विश्वास वाढायला मदत होणार आहे। एकंदरीत साम भारतला सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे, अन्यथा वर्षानुवर्ष मानवजातीला जो काही अनुभव आहे की टोकाची भूमिका घ्यायची आणि कुठेतरी प्रेस्टिज पॉईंट करायचा, त्याच्यातून प्रश्न सुटणार नाही। आज आपण बघतो आहोत की मोदी सरकारने साम भारत तंत्राचा वापर गेले 2 वर्ष केला नाही आणि जे 3 कायद्यांसाठी शेतकरी रस्त्यावर बसून राहिले, लोकांची अडवणूक झाली, त्यांना जाता येत नव्हतं आणि मंत्र्याच्या मुलांनी मग गाड्या घातल्या, त्याच्यामध्ये अनेक लोक मरण पावले, ते मंत्र्याचा मुलगा देखील आज जेलमध्ये आहेत, अनेक लोक जेलमध्ये गेलेले आहेत आणि मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांचं मोदी सरकार ऐकत नाही म्हणून पोटनिवडणुकांमध्ये देशामध्ये आपण बघतो आहोत की मोदी सरकार जे आहे की त्याचं सपाट झालं सगळं काही। तर एकंदरीत ज्या ठिकाणी साम भारत किंवा मध्यम मार्गाचा वापर केला जात नाही त्या ठिकाणी महाभारत घडल्याशिवाय राहणार नाही। गौतम बुद्धाचा मध्यम मार्गाचा जो काही प्रयोग आहे तो देशाने स्वीकारला पाहिजे। तर या अभियानासाठी अशोक सब्बन, कॉम्रेड बाबा अरगडे, जालिंदर बोरुडे, पैलवान नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीर बहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, शाहीर कान्हूसुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले हे प्रयत्नशील आहेत। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।